शिवसेना नेते संजय राऊत यांनी 26 ऑगस्ट रोजी मुंबईतील पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्या अजित आमचे नेते या वक्तव्याबाबत प्रसार माध्यमांच्या अटकळांना संबोधित केले. पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आदरणीय व्यक्तिमत्व असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकजुटीवर भर दिला आणि कोल्हापूरचा मेळावा यशस्वी केला. त्यांनी ग्रँड हयात हॉटेलमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत चर्चा केली आणि असा निष्कर्ष काढला की कोणताही गोंधळ नाही. राऊत यांनी चंद्रयान 3 चे श्रेय घेणाऱ्या पंतप्रधान मोदींची तुलना कुस्ती सारख्या मुद्द्यांची जबाबदारी घेण्याशी केली. मी त्याच्यावर अभ्यास करून बोललो. आता शरद पवार यांनी देखिए, शरद पवार साहब इस देश के राजनीति के भीष्म पितामह, महाराष्ट्र देश में उनको प्रतिष्ठा है उनकी राजनीति. न्यूटन की बात आप करते हो लेकिन मैंने उनका बयान सुना है. उस बयान में पवार साहब ने ऐसा नहीं कहा कि अजित पवार मेरे नेता है, मेरा नेता है. हाँ ठीक है, पार्टी का नेता है. तो आप लोगों ने, मीडिया ने सब जो कुछ कल माहौल बना दिया, न्यूटन की बात नहीं है. पवार साहब ने कहा है, मैंने सुना है कि हमारे पार्टी में कोई स्प्लिट या फूट नहीं हो गई. लेकिन कल शरद पवार कोल्हापुर में थे और जो पार्टी छोड़कर गए थे उनके ऊपर जबरदस्त हमला भी किया है और कोल्हापुर की पवार साहब की सभा को बहुत बड़ा प्रतिसाद भी मिला है. हजारों लोग वहां जमा हुए. लड़ने के दो तरीके होते हैं. महाराष्ट्र की जो परंपरा है छत्रपति शिवाजी महाराज की, शिवसेना सीधे मैदान में लड़ती है और दूसरा होता है गनेमी कावा गोरिला युद्ध. हम सीधे मैदान में आकर लड़ रहे हैं, हमारे साथ जिसने बेईमानी की, और पवार साहब ने एक दूसरा मार्ग स्वीकार किया है, वो है गोरिला युद्ध का, जिसे हम मराठी में, महाराष्ट्र में गनेमी कावा बोलते शिवाजी महाराज का. लेकिन दोनों तरफ से जंग जारी है. बस सर मराठी मध्ये सांगा, बोला पवार साहेबांनी जे स्टेटमेंट केलं त्यानंतर आधी म्हणाले संगम निर्माण होतो त्यांच्या स्टेटमेंट मध्ये की पक्ष वेगळा नाही असं ते म्हणाले. आता नंतर म्हणाले न्यूटन घेतला असं सुद्धा चर्चा झाली. सुप्रिया सुळे म्हणू शकता असं शरद पवार म्हणताय. मला त्या त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत वादामध्ये काही पडायचं नाही. माननीय शरद पवार साहेब किंवा सुप्रियाताई सुळे त्यांची यांच्या वक्तव्यांपेक्षा अजित पवारांवरील श्री शरद पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी काल कोल्हापुराची प्रचंड सभा घेतली आणि त्या सभेत त्यांनी ज्या प्रकारे बेईमानांवर हल्ला केला, पक्ष फोडणाऱ्यांवर किंवा घाबरून गुडघे टेकणाऱ्यांवर जो जबरदस्त हल्ला केला, मी त्याला महत्व दिले. अजित पवार कोणाचे नेते आहेत मला माहित नाही, पण अजित पवार यांना सध्या अमित शहांचं किंवा फडणवीसांचं नेतृत्व मानावं लागतंय. तितकंच मी सांगतो, आपण जो संभ्रम निर्माण करताय हा संभ्रम चुकीचा आहे. शरद पवार हे कदापि भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही. शरद पवार हे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे महत्वाचे नेते. शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली हे नाकारता येणार नाही. दोन्ही बाजूनी कायदेशीर लढाई सुरू आहे हे सुद्धा नाकारता येणार नाही. महाराष्ट्र ही योद्ध्यांची भूमी आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास युद्धाचा असा आहे की दोन प्रकारची युद्ध महाराष्ट्रामध्ये कायम लढली गेली, एक मैदानावरचं युद्ध आणि एक गनेमी काव्यानं. शिवसेनेचा स्वभाव हा मैदानात उठून युद्ध करण्याचा आहे. ते युद्ध आम्ही सुरू केलं आहे बेईमान शक्तींविरुद्ध, भाजपाविरुद्ध. शरद पवारांनी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी वेगळा मार्ग स्वीकारलेला आहे, तो आहे गनिमी काढायचा. शरद पवार त्यांचा पक्ष सोडून गेलेल्या लोकांशी गनिमी काढायला लढत आहेत ही त्यांची भूमिका. याचा अर्थ असा नाही
पवार साहेबांचे दोन दगडावर पाय आहेत, पवार साहेब महाविकास आघाडीतून बाहेर जात आहेत, पवार साहेब भाजपला मदत करत आहेत, हे आम्ही अजिबात मनानं कधी स्वीकारणार नाही। ते गणनीकावाने त्यांची राजकीय आणि कायदेशीर लढाई लढत आहे आणि आम्ही थेट हातामध्ये तलवारी आणि बंदुका घेऊन सर्व शस्त्र वापरून आम्ही मैदानावर उतरलाय। दोन्ही युद्धामध्ये आम्हाला यश मिळालं। पण महाविकास आघाडीमध्ये यामुळे काही संभ्रम? अजिबात नाही, अजिबात नाही। कालच आम्ही ग्रँड हयातमध्ये मी, नाना पटोले, काँग्रेसचे सगळे नेते होते, या विषयावर चर्चा केली। कोणाच्या मनात काही संभ्रम नाही। जे माननीय पवारसाहेबांना ओळखतात, त्यांच्या कामाची पद्धत, त्यांच्या राजकीय कौशल्याची जाण आहे, त्यांच्या मनामध्ये कोणताही संभ्रम निर्माण होईल असं मला वाटतं। राहुल नार्वेकर म्हणतात की राष्ट्रवादीमध्ये कुठली कुठली नाही, तशा पद्धतीचं कुठलंही पत्र विधिमंडळाकडे अजून आलं नाही, ठीक आहे ना। त्याच्या म्हणून तर काल पवारसाहेबांच्या भूमिकेकडे आम्ही एक वेगळ्या नजरेनं पाहतो। आता पाहू ना, फूट नाही ना, मग काय निर्णय घेतात ते पाहू। आणि आम्ही स्पष्ट फूट दाखवली आहे, सर्वोच्च न्यायालयानं फूट दाखवलेली आहे, सर्वोच्च न्यायालयानं निर्देश दिलेला आहे, तरीही हे विधानसभेचे अध्यक्ष कोणत्याही प्रकरणावरती निर्णय घ्यायला तयार नाही, याला म्हणतात ढोंग। इस देश के सभी रेसलर्स जो है उनके लिए ये मुझे लगता है बहुत दुखद बात है। सालों साल जो बच्चे अपने देश के लिए तिरंगा लेकर खेलते रहे, वो इस बार अपना तिरंगा लेकर देश के नाम पर नहीं खेल पाए। प्रधानमंत्री मोदी जी चंद्रयान का क्रेडिट लेते हैं, तो ये जो प्रतिष्ठा देश की हुई है उसकी भी जिम्मेदारी लीजिए। सर, आनंद दिखे